आमच्या शाळेमध्ये आमच्या मोठ्या बाईंनी सांगितलं की या ठिकाणी हे पोस्टर प्रदर्शन लागलेलं आहे आणि खूप छान आहे अशी आमच्या शाळेमध्ये माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही सर्व मुलांना आमची पण इच्छा होती की दाखवावं म्हणून आम्ही घेऊन आलो ते. म्हणजे मूल्यांची जपणूक, काही ठिकाणी असे चित्र दाखवलेले आहेत की झाड लावलेलं आहे आणि झाड लावल्यानंतर वर त्याला फळं आलेली आहेत आणि त्या फळामध्ये एक एक मूल्याचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे मूल्य संवर्धनाचं जर बी पेरलं तर तुम्हाला सुंदर संस्कार मिळतील, अशा ज्या काही कल्पना इथं शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत त्या कल्पना मला फार आवडल्या. त्यातच आणखीन एक चित्र आहे, काईट काढलेले आहेत म्हणजे छोटे छोटे पतंग काढलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी असा संदेश दिलेला आहे की त्या तीन पतंगामध्ये त्यांनी वेगवेगळ्या धर्माचे चिन्ह काढलेले आहेत आणि राष्ट्रीय एकात्मता हे स्लोगन खाली दिलेलं आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव असला पाहिजे ही जाणीव त्या मुलांना लगेच अशा छोट्या चित्रामधून लहान मुलांना कळू शकते. ते पण पोस्टर मला फार आवडलं. आता हे समतेचं चित्र दाखवलेलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तिघांची उंची ही वेगवेगळी आहे, परंतु त्यांना जर आपण समान ठोकळा दिला तरी त्यांचं उद्देश पूर्ण होणार नाही. आपलं क्रिकेट पाहण्याचं जे उद्देश आहे ते पूर्ण होणार नाही. त्याला त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ते जर आपण साहित्य उपलब्ध करून दिलं तर त्याची जी गरज आहे ती पूर्ण होईल आणि ज्यावेळेस त्याची गरज पूर्ण होईल त्यावेळेसच त्या शब्दाचा अर्थ समर्पक होईल. पोस्टरचं हे प्रदर्शन पाहताना आम्हाला असं वाटलं की विद्यार्थ्यांनी किंवा त्या शिक्षकांनी जे पण त्यांनी विचार मांडलेले आहेत ते खरंच आजच्या समाजासाठी खूप आवश्यक आहेत असे मला वाटतं.